शुरू कहीं से भी हो बातें, शुरू शुरू कहीं से भी हो बातें, खत्म मुस्कुराहटों में होनी चाहिए। निर्णय वेगवान आणि सरकार गतिमान, त्यामुळे आहेच पूर्ण त्याची खात्रीच आहे। जाहिरातीपुरतं राहू नये असं आमचे प्रांताध्यक्ष नाराभाऊ पटोले जी आपल्याला आठवण करून देत आहेत। काहीही होणार नाही हे तुमच्यापेक्षा आणखी कोणाला ते ठाऊक आहे, काही होणार नाही। पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभाग, अल्पसंख्याक विभाग, इतर मागास, बहुजन कल्याण विभाग, दिव्यांग कल्याण विभाग, या विभागांच्या मागण्यांवर या सभागृहामध्ये चर्चा होते आहे। अध्यक्ष महोदय, पर्यटन व सांस्कृतिक कार्य या विभागामध्ये अर्थसंकल्पामध्ये जी काही तरतूद करण्यात आलेली आहे, यामध्ये काही सगळ्याच मुद्द्यांना न्याय मिळू शकेल असं मानण्याचं काही कारण आहे असं मला वाटत नाही। कारण अर्थसंकल्प हा अतिशय महत्वाकांक्षी या ठिकाणी सादर करण्यात आला। हा अर्थसंकल्प अमृतकाळातला अर्थसंकल्प आहे आणि त्यामध्ये एक सूत्र या अर्थसंकल्पासाठी या ठिकाणी निर्धारित करण्यात आलं आणि ते म्हणजे पंचामृत। आणि आज ज्या विभागांची चर्चा या ठिकाणी होते आहे ते या पंचामृत सूत्रामधलं पंचम सूत्र, या सूत्राखाली आज जी विभाग आहेत त्याची आज आपण या ठिकाणी चर्चा करतोय। अध्यक्ष महोदय, महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्र उज्ज्वल परंपरा या राज्याला आहे आणि सांस्कृतिक कार्य आणि पर्यटन या विभागामध्ये अनेक कामं आपल्याला अजूनही करायची आहेत। म्हणजे अगदी छत्रपती शिवाजी महाराजांचं अरबी समुद्रातलं जे स्मारक आपल्याला अजूनही साध्य करायचं आहे। म्हणजे मला आठवत आहे की लोकशाही आघाडीचं सरकार असताना राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय विलासराव देशमुख साहेब असताना आणि त्या काळामध्ये आदरणीय जयंतराव पाटीलजी हे अर्थमंत्री असताना ती संकल्पना साकारण्याचा निर्णय त्या काळामध्ये चर्चेला आला आणि अजूनही ते स्मारक आपण साध्य करू शकलेले नाही आहोत। आणि म्हणून सरकार कुठलंही असो पण विधिमंडळाच्या ज्या भावना आहेत आणि या भावनांशी सगळे विधिमंडळातले सदस्य, विधानसभेतले, विधान परिषदेतले आणि अगदी या प्रेक्षक गॅलरीमध्ये सुद्धा जे सगळे इथं उपस्थित आहेत, तर त्यांच्या देखील भावना हे स्मारक या महाराष्ट्रामध्ये साकारावं अशाच आहेत। आणि म्हणून या स्मारकाच्या संदर्भामध्ये देखील या अर्थसंकल्पामध्ये काहीतरी ठोस विचार मांडायला हवा होता पण तो दुर्दैवानं विचार मांडण्यात आला नाही। आणि म्हणून सन्माननीय मंत्री महोदयांना माझी अशी विनंती आहे की या उपाययोजना करत असताना किमान आपल्या उत्तरामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचं जे स्मारक आपल्याला साध्य करायचं आहे, साकारायचं आहे, त्यावर आपण भाष्य केलं पाहिजे। आणि स्मारकच आपण साकारावं याच्यामध्ये बरीच मतविभिन्नता आहे। कारण छत्रपती शिवाजी महाराजांनी साकारलेले जे गडकिल्ले आहेत त्या गडकिल्ल्यांचा विकास झाला पाहिजे अशा देखील भावना या सभागृहामध्ये, सभागृहाबाहेर वेळोवेळी व्यक्त करण्यात आलेल्या आहेत। आणि मला आपल्याला अध्यक्ष महोदय आपल्या माध्यमातून सभागृहापुढं या ठिकाणी भावना व्यक्त कराव्याशा वाटतात की महाराष्ट्रातले जे गडकिल्ले आहेत
यांचं संवर्धन, जतन, विकास हे देखील आपल्याला जर साध्य करायचं असेल, त्याला शेकडो नव्हे तर हजारो कोटी रुपये हे आवश्यक आहेत. आणि म्हणून सरकारला माझी अशी आग्रहाची विनंती आहे की याचा एक आराखडा आपण तयार करावा. महाविकास आघाडी सरकारच्या काळामध्ये महाविकास आघाडी सरकारचे तत्कालीन उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा पवारसाहेब यांच्या नेतृत्वाखाली अनेक बैठका त्या काळामध्ये झाल्या आणि अशा अनेक योजनांना सकारात्मक आणि धोरणात्मक मंजुरी देखील त्या काळामध्ये देण्यात आली. आणि म्हणून हेच काम आपल्याला येणाऱ्या काळामध्ये पुढे घेऊन जायचं आहे हे देखील मला आवर्जून या ठिकाणी याचा उल्लेख करावा असं वाटतो. रायगड किल्ल्याचा विकास जो आपल्याला करायचा आहे त्याची एक अथॉरिटी त्या ठिकाणी गठित करण्यात आली. केंद्र सरकार राज्य सरकार मिळून रायगड किल्ल्याचा विकास करण्याचा प्रयत्न करत आहे आणि त्याही कामांना मला असं वाटतं की येणाऱ्या काळामध्ये आपल्याला गती द्यावी लागेल. आणि खरं म्हणजे महायुतीच्या सरकारच्या काळामध्येच त्याच्यामध्ये काही सुरुवातीला काम झालं, त्यानंतर महाविकास आघाडी सरकारमध्ये ते काम पुढे नेण्याचं काम करण्यात आलं आणि आता आपल्याला हे काम येणाऱ्या काळामध्ये पुढे न्यायचं आहे हे देखील मला आवर्जून या ठिकाणी आपल्या पुढे मांडावं असं वाटतं. एवढंच नव्हे तर सांस्कृतिक धोरण हे नव्यानं करण्याची गरज आहे अध्यक्ष महोदय, याकडे देखील सरकारनं लक्ष द्यावं. लोककला धोरण हे देखील नव्यानं करण्याची आवश्यकता आहे, याच्याकडे सरकारनं लक्ष द्यावं. करोना काळामध्ये कलाकारांवर जी उपासमारीची वेळ आली त्या काळामध्ये महाविकास आघाडी सरकारनं जवळपास 50 कोटी रुपये हे कलाकारांना मदत म्हणून जाहीर केले, अनुदान स्वरूपामध्ये ते पैसे वितरित करण्याचा निर्णय केला. त्या क्षणाला आम्हाला अशी बाब लक्षात आली की जे कलाकार लॉकडाऊनमध्ये कोरोना काळामध्ये ज्या वेळेला कर्फ्यू राज्यामध्ये अनेक जिल्ह्यांमध्ये राज्यभरच होता, या कलाकारांचं सर्वेक्षण, कलाकारांना जर अनुदान द्यायचं असेल किंवा मदत करायची असेल तर कलाकाराचं सर्वेक्षण त्या काळामध्ये करण्यास आपण सुरुवात केली. जिल्हाधिकाऱ्याच्या माध्यमातून सर्वेक्षण करण्याचा निर्णय केला आणि या कलाकारांचं सर्वेक्षण अतिशय शास्त्रोक्त पद्धतीनं आपल्याला येणाऱ्या काळामध्ये कसं करता येईल हे देखील याकडे आपल्याला लक्ष द्यावं लागेल. चित्रपट धोरण, चित्रपट गृह धोरण याकडे देखील आपल्याला लक्ष द्यावं लागेल. आणि एवढंच नव्हे तर चित्रपटांना उद्योगाचा दर्जा देण्याच्या संदर्भामध्ये सुद्धा शासनानं सकारात्मक दृष्टिकोनातून विचार करायला हवा हे देखील मला इथं आवर्जून या ठिकाणी नमूद करावं असं वाटतं. एवढंच नव्हे तर महाराष्ट्र म्युझियम ही एक संकल्पना चर्चेला काही काळापूर्वी आली. बिहार म्युझियम बिहार राज्यामध्ये आपण ऐकलंय ते साकारलं, ते कार्यान्वित आहे. जगभरातले लोक बिहारला पटण्यामध्ये जातात आणि त्या म्युझियमला भेट देतात. तर महाराष्ट्र म्युझियम ही संकल्पना देखील राज्याच्या विचाराधीन आहे आणि सांस्कृतिक कार्य आणि पर्यटन विभागानं याकडे लक्ष देऊन याला मूर्त स्वरूपामध्ये विकसित करावं ही देखील आवर्जून मागणी या ठिकाणी मी नोंदवू इच्छितो. एवढंच नव्हे तर पु ल देशपांडे अकादमी ही जी मुंबईमध्ये आपल्या प्रभादेवीमध्ये आहे ही सुद्धा आता जीर्ण अवस्थेमध्ये आलेली आहे आणि म्हणून शासनाकडनं किमान 10 कोटी रुपये पु ल देशपांडे अकादमीला आपण अनुदान म्हणून दिले पाहिजेत आणि त्याचा विस्तार आणि विकास आपल्याला येणाऱ्या काळामध्ये कसा करता येईल याकडे आपण लक्ष दिलं पाहिजे. अध्यक्ष महोदय, ही राज्याची कला अकादमी आहे मुंबईमध्ये,
पण प्रत्येक विभागामध्ये एक कला अकादमी उभी राहिली पाहिजे आणि मग ती नागपूरला असेल, नाशिकला असेल, छत्रपती संभाजीनगरला असेल, नाशिकला असेल, अमरावतीला असेल, पुण्याला असेल, या ठिकाणी या कला अकादमी उभ्या राहिल्या पाहिजेत आणि म्हणून त्याचा देखील विस्तार आपल्याला येणाऱ्या काळामध्ये कसा करता येईल याकडे आपण लक्ष दिलं पाहिजे. जे थिएटर्स आहेत राज्यभरामध्ये, जे थिएटर्स आहेत ते थिएटर्स नादुरुस्त आहेत, मोडकळीस आलेले आहेत, जीर्ण झालेले आहेत, तिथं श्रोत्यांना प्रेक्षकांना जाता येत नाही, त्या व्यवस्था नाही आहेत आणि म्हणून शासनाच्या वतीनं त्याची एक नियमावली तयार करणं आणि किमान वर्षाला त्या थिएटर्सचं ऑडिट करणं जेणेकरून तिथं काही उणीवा असतील तर शासनाच्या निगराणीखाली ती कामं वेळेत, ते खाजगी थिएटर असतील किंवा शासकीय असतील किंवा महानगरपालिकेची नगरपालिकेची असतील, त्याच्यावर तो पैसा खर्च झाला पाहिजे जेणेकरून उद्या तिथं ज्या श्रोत्यांना प्रेक्षकांना ज्या सोयी आहेत, अगदी शौचालयाच्या सुद्धा सोयी अनेक थिएटर्समध्ये जशा म्हणाव्यात तशा त्या उपलब्ध नाही आहेत. अध्यक्ष महोदय, हे देखील मला इथं आवर्जून आपल्यापुढे मांडावंसं वाटतं. अल्पसंख्याक विभागाच्या संदर्भामध्ये अध्यक्ष महोदय, मला खरं म्हणजे इथं काही मुद्दे, महत्त्वाचे मुद्दे या ठिकाणी मांडायचे आहेत. हा विभागच अध्यक्ष महोदय दुर्लक्षित असतो आणि म्हणून सरकारला माझी अशी विनंती आहे की याही अर्थसंकल्पामध्ये या विभागाला जी आर्थिक तरतूद करण्यात आलेली आहे त्याच्यामध्ये काही वृद्धी झालेली नाही. जी परंपरेनं जी काही आर्थिक तरतूद या विभागाला करण्यात येते तेवढीच आर्थिक तरतूद या विभागाला केलेली आहे. महाराष्ट्रामधल्या अल्पसंख्याक समाजाची लोकसंख्या जर आपण लक्षात घेतली तर त्या लोकसंख्येच्या तत्वानुसार देखील आर्थिक तरतूद या अर्थसंकल्पामध्ये जरी आपल्याला करता शक्य येत नसेल तरी भरीव आर्थिक तरतूद अल्पसंख्याक समाजाच्या विकासासाठी महाराष्ट्र सरकारने करायला हवी हे देखील मला मुद्दामून या ठिकाणी सांगितलं पाहिजे. म्हणजे अगदी प्राईम मिनिस्टर्स 15-पॉईंट प्रोग्रॅम आजही सुरू आहे. 15-पॉईंट प्रोग्रॅम याच्या ज्या काही अंमलबजावणीच्या संदर्भामध्ये आज राज्यामध्ये जिल्ह्या जिल्ह्यामध्ये विभागामध्ये याच्यामध्ये काय नेमकं आजपर्यंत घडलं याचा देखील उहापोह करण्याची आवश्यकता आहे. हे देखील मला इथं मुद्दामून या ठिकाणी सांगितलं पाहिजे. महाराष्ट्र राज्यातील अल्पसंख्याक समाज जो आहे हा शैक्षणिक, सामाजिक, आर्थिक व सांस्कृतिकदृष्ट्या हा मागासलेला आहे आणि म्हणून शासनाने ज्या राज्यातील इतर समाजाच्या साठी मग महाज्योती असेल, बार्टी असेल, सारथी असेल या ज्या संस्था स्थापन केल्या याचं तर कौतुक आहेच, पण याच धर्तीवर राज्यातील अल्पसंख्याकांसाठी स्वायत्त संस्था अध्यक्ष महोदय स्थापन करणं काळाची गरज आहे आणि म्हणून डॉक्टर APJ अब्दुल कलाम संशोधन प्रशिक्षण व मानव विकास संस्था अशी स्वायत्त संस्था सारथी, बार्टी, महाज्योती या धर्तीवर जर आपल्याला स्थापन करता आली तर शासनाचं अध्यक्ष महोदय आपल्या माध्यमातून मी लक्ष वेधू इच्छितो. आणि हे खरं आहे की अल्पसंख्याक समाज म्हणजे फक्त मुस्लिम नव्हे, मुसलमानांबरोबर त्याच्यामध्ये नवबौद्ध आहेत, जैन आहेत, सिख आहेत, या समाज पारशी आहेत, तर या समाजातल्या लोकांना देखील याच्यामध्ये निश्चित न्याय मिळू शकेल. एवढंच नव्हे तर अल्पसंख्याक समाजाच्या मुला मुलींसाठी वसतिगृह आपण यापूर्वी निर्माण केले आणि त्याची व्याप्ती येणाऱ्या काळामध्ये वाढवण्याची गरज आहे. मुला मुलींसाठी निवासी शाळा आपल्याला जिल्ह्यामध्ये अल्पसंख्याक समाजासाठी उभ्या करता येतील का याचा देखील आपण या ठिकाणी विचार केला पाहिजे. इतर मागास वर्ग कल्याण विभाग याची चर्चा या सभागृहामध्ये झाली आणि हे खरं आहे की OBC चे हॉस्टेल्स मुलांचे मुलींचे हे उभे करण्याचा निर्णय हा मागच्या काळामध्ये झाला आणि महायुती सरकारनं तो केला, महाविकास आघाडी सरकारनं देखील त्याच्यावर कार्य केलं पण अजूनही हे हॉस्टेल्स उभे राहिलेले आपल्याला अध्यक्ष महोदय थोडक्यातच मी माझे मुद्दे पूर्ण करतो. हे हॉस्टेल्स उभे राहिलेले आपल्याला अजूनही पाहायला मिळत नाही
आणि म्हणून हे सरकार आता आम्ही अलीकडे जाहिराती वाचतोय निर्णय वेगवान आणि काय सरकार गतिमान आणि म्हणून हे आता असल्यानंतर निर्णय वेगवान आणि सरकार गतिमान त्यामुळं आहेच पूर्ण त्याची खात्रीच आहे आणि म्हणूनच या वेगामध्ये सामान्य माणसाचे कल्याणकारी निर्णय आपल्या हातून राहून जाऊ नयेत म्हणून त्याची आठवण आपल्याला या निमित्तानं मी करून देऊ इच्छितो आणि त्याचबरोबर दिव्यांग कल्याण विभाग जाहिराती पुरतं राहू नये असं आमचे प्रांताध्यक्ष नाराभाऊ पटोलेजी आपल्याला आठवण करून देत आहेत आणि दिव्यांग कल्याण विभाग अध्यक्ष महोदय आपल्याला कल्पना आहे महाविकास आघाडी सरकारमध्ये काँग्रेस पक्षानं मला मंत्री म्हणून काम करण्याची संधी दिली वैद्यकीय शिक्षण आणि सांस्कृतिक कार्य याचा पदभार माझ्याकडे होता आणि वैद्यकीय शिक्षण विभागामध्ये जेव्हा नोकर भरतीच्या संदर्भामध्ये आमची चर्चा व्हायची त्यावेळेला दिव्यांगांसाठी 5% नोकऱ्या ह्या आरक्षित आहेत शासनाच्या सगळ्याच विभागांमध्ये आणि दिव्यांग कल्याण विभागाअंतर्गत दिव्यांगांसाठी आपण खूप योजना केल्या निधी देखील त्याला कमी पडत नाही मग केंद्र सरकार असेल राज्य सरकार असेल या दोन्ही स्तरावरनं याला हवा तेवढा निधी याला दिला जातो पण अध्यक्ष महोदय आपल्या माध्यमातनं सरकारला माझी अशी विनंती आहे की महाराष्ट्र शासनाच्या ज्या आपल्या नोकऱ्या आहेत किंवा नोकर भरती आहेत त्याच्यामध्ये दिव्यांगांसाठी आरक्षित ज्या जागा आहेत त्या भरतीचा टक्का किती आहे आणि मला असं वाटतं की तो शोधूनही सापडणार नाही आणि म्हणून दिव्यांग कल्याण विभागानं पहिल्यांदा हे करायला हवं की आपल्या राज्यांमध्ये ज्या शासकीय नोकऱ्या आहेत आणि ज्या दिव्यांगांसाठी आरक्षित आहेत अध्यक्ष महोदय तर या दिव्यांग कल्याण विभागामार्फत ती दिव्यांगांची जी सूची एकत्रित करून ती जर शासनाला वेगवेगळ्या विभागांना जिथं नोकर भरती होते तिथं जर आपल्याला देता आली तर मला असं वाटतं अध्यक्ष महोदय हे फार महत्वाचं ठरेल आणि खरं म्हणजे सभागृहामध्ये चर्चा खूप होत आहेत अनेक मुद्दे उपस्थित करण्यात येतात महाविकास आघाडी महायुती आणि आपल्याला कल्पना आहे की सत्ता परिवर्तन 2.5 वर्ष महाविकास आघाडीचं सरकार आता महायुतीचं सरकार आणि अजूनही सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय हा राखून ठेवलेला आहे तो कधी येईल काय होईल हे सांगता येत नाही पण मला याचा सगळ्याचा शेवटच मला कल्पना आहे काहीही होणार नाही हे तुमच्यापेक्षा आणखी कुणाला ते ठाऊक आहे काही होणार नाही त्यामुळं प्लीज कंट्रोल करा प्लीज शेवटी अध्यक्ष महोदय शुरू कहीं से भी हो बाते शुरू कहीं से भी हो बाते खत्म मुस्कुराहटों में होनी चाहिए धन्यवाद